हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या सोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का, असा सवाल सुभाष साबणे यांनी केलेला आहे। शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना सवाल केला आहे। काल माननीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, मी त्या बोबड्याच्या बाजूला मांडी घालून बसू का, पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांना जेल दाखवली त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये बसता, ते चालते तुम्हाला? आणि त्याच्यासाठी आम्ही 12 आमदार शिवसेनेचे एक वर्ष विधानमंडळामध्ये निलंबित होतो, फक्त आणि शिवसेना प्रमुखांच्या प्रेमामुळे निलंबित होतो। आजही शिवसेनेबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे, आणि आज जे काही शिवसेना नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब माझं दैवत आहे, त्यांनी जे बंड केले त्या बंडाला मी पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाला मी नम्रपणाने आवाहन करणार आहे की एकनाथ शिंदे साहेबाच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने यावं, तरच शिवसेना टिकेल आणि महाराष्ट्र टिकणार आहे, अशी विनंती अंतकरणातून मी माझ्या शिवसैनिकाला या ठिकाणी करतो।